एका गावामध्ये महादेवाचं जागृत मंदिर होतं आणि त्या मंदिराचा पुजारी अहोरात्र त्या देवाची भक्ती करत होता आणि देवाला लीन झाला होता। त्या गावामध्ये एक दिवस भयंकर पूर आला, लोक गाव स्थलांतर करून दुसऱ्या किनाऱ्यावर निघून गेले, परंतु तो पुजारी काय त्या मंदिराच्या बाहेर जायला तयार नाही। तो म्हणत होता, मला विश्वास आहे की माझा देव मला वाचवेल, माझा भोले बाबा मला वाचवेल, असा त्याला विश्वास होता। प्रत्येकाने खूप समजवण्याचा त्याला प्रयत्न केला, चल रे बाबा चल, पण त्यांना पूर्ण विश्वास होता की माझा भोले बाबा मला वाचवायला येईल। अशा पद्धतीने तो काय गेला नाही। शेवटी एक व्यक्ती पुन्हा आला त्याला सांगायला की चल आता पाणी खूप वाढलेलं आहे, आणि तो माणूस निघून गेला। हळूहळू पुराचं पाणी वाढत गेलं आणि त्या पाण्यामध्ये त्या पुजाऱ्याचा मृत्यू झाला। ज्यावेळेस तो स्वर्गलोकामध्ये गेला आणि भोलेबाबाला विचारलं, भोले बाबा मी तुझी एवढी निरंतर सेवा केली, नामस्मरण केलं, तू मला वाचवायला देखील आला नाही। भोले बाबा म्हणाले, अरे वेड्या, तुम्ही मूर्तीमध्ये परमेश्वर मानला, पण मी प्रत्येक सृष्टीमध्ये आहे, प्रत्येक जीवामध्ये आहे। तू जर माझा खरा भक्त असता तर प्रत्येक जीवमध्ये शिव आहे, प्रत्येक माणसामध्ये मी आहे, मनुष्यरूपी माझंच एक अंग आहे। तो शेवटचा जो व्यक्ती होता तो मी होतो, आणि तू माझं ऐकलं नाही आणि तुला तुझं फळ मिळालं। म्हणून भोले बाबाच्या भक्तांनी प्रत्येक जीवामध्ये शिव शोधला पाहिजे, प्रत्येक वस्तूमध्ये भोले बाबाचं रूप शोधलं पाहिजे। जय भोलेनाथ, ओम नमः शिवाय, हर हर महादेव शंभो।